मुंबई महापालिका मुख्यालयासमोर मोकळ्या आकाशात एकत्र फडकणारे शिवसेना आणि काँग्रेसचे हे झेंडे, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एकत्र जल्लोष। मुंबई विधान परिषद निवडणुकीत नेमकं काय घडलं याचा अंदाज या दृश्यांवरून तुम्ही बांधू शकता। या निवडणुकीत शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले। कदमांना पहिल्याच फेरीत 86 मतं मिळाली, तर भाई जगताप यांना दुसऱ्या फेरीत पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीची मिळून 64 मतं मिळाली। पराभूत बंडखोर उमेदवार प्रसाद लाड यांना 55 मतं मिळाली। अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झालं। शिवसेना भाजपनं युतीचा तर काँग्रेस राष्ट्रवादीनं आघाडीचा धर्म धाब्यावर बसवत मतदान केलं। त्याबद्दल विजयी उमेदवारांनीही नाराजी व्यक्त केली। शिवसेना भाजप युती होती, पण असं दिसतंय की भाजपची मतं तुम्हाला मिळाली नाही। भाजपाने मला मतं देण्याचं जाहीर केलं होतं, शेवटपर्यंत कळलं नाही की मतं का दिली नाही, पण मुख्यमंत्र्यांचे मला आभार मानले पाहिजे की त्यांनी जर मतं दिली असती तर आज मला फक्त शिवसेनेचा विजय आहे असं मला म्हणता नसतं आलं। आणि म्हणून त्यांचे आभार मानतो की हा विजय फक्त आणि फक्त शिवसेनेचाच आहे हे मला सांगायला अतिशय आनंद होतो। एनसीपीचे नगरसेवक तुमच्या सोबत होते, पण मतं मात्र तुम्हाला पडलेली दिसत नाही, हे त्यांनाच विचारा, मी कसं काय सांगू, कारण मी काय भविष्यवेत्ता नाही, काही स्टेथिस्कोप लावल्यावर मला कळणार नाही। पण ही गोष्ट खरी आहे की मला जेवढी मतं पडायला पाहिजे होती ती पडलेली नाहीत, ही गोष्ट खरी आहे। खरं तर नगरसेवकांचं अधिकृत पाठबळ नसतानाही राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार प्रसाद लाड यांना 55 मतं मिळाली। युती आणि आघाडीतला बेबनाव त्यावरून स्पष्ट होतो। भाजपनंही शिवसेनेऐवजी आपली मतांची रसद लाड यांनाच पुरवल्याचं स्पष्ट झालंय, कारण त्यांनीच मुख्यमंत्र्यांचे आभार मानून त्यावर शिक्कामोर्तब केलं। दोन मतांनी माझा पराभव झाला, तो पराभव मी मोठ्या मनाने स्वीकार करतो आणि या मुंबईतल्या नगरसेवकांनी, जनतेने, पक्षाने, माननीय मुख्यमंत्र्यांनी जी मला साथ दिली त्याबद्दल त्यांचा धन्यवाद मानतो। लाड यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्यानं शिवसेनेनंही जगताप यांच्या विजयासाठी हातभार लावला। स्वतःच्या नगरसेवकांची दुसऱ्या पसंतीची मतं त्यांनी जगतापांना दिल्याचं सांगितलं जात आहे। हे कमी होतं म्हणून की काय, भाजपमधल्या एका गटानंही जगताप विजयी व्हावेत या भूमिकेतून प्रयत्न केले, त्यामुळेच या चुरशीच्या लढतीत जगतापांचा निसटता विजय झाला। मुंबई विधान परिषद निवडणुकीच्या निकालातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की शिवसेना भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पूर्वीसारखा विश्वास राहिलेला नाही। युती आणि आघाडीच्या या बदलत्या राजकीय संबंधांवर इतकंच म्हणता येईल की दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा। सागर कुलकर्णीसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।